तालुक्यातील वरुड पिंपरी येथे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या सुनीताबाई पंडित तर उपसरपंचपदी गुलाब मिरगे यांची बिनविरोध निवड झाली आहे। सिल्लोड तालुक्यातील वरुड पिंपरी येथे सरपंच उपसरपंच पदाच्या निवडीसाठी झालेल्या विशेष सभेमध्ये अध्यक्ष अधिकारी डी एन फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 9 पैकी 8 सदस्य हजर होते। यापैकी सुनीताबाई राजू पंडित यांची सरपंचपदी तर गुलाब बाजीराव मिरगे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे। संतोष कौतिकराव थोरात, इंदुबाई आत्माराम गाडेकर, लक्ष्मीबाई तुळशीराम मिरगे, संगीताबाई गणपत गाडेकर, दीपक भगवान कळम, आनंदा सांडू गाडेकर, राधाबाई प्रताप थोरात आदि सदस्य बैठकीला हजर होते। यावेळी ग्रामविकास अधिकारी श्रावण अंभोरे यांनी सहकार्य केलं। निवडणूक सुरक्षिततेसाठी गुलाब दाभाडे, पोलीस पाटील सारंग थोरात यांनी काम पाहिलं। नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच सदस्य यांचा ग्रामपंचायत निवडणूक पॅनल प्रमुख गंगाधर मिरगे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अजिनाथ थोरात, भानुदास मिरगे, नाना गाडेकर यांनी सत्कार केला। यावेळी सुधाकर मिरगे, सुरेश थोरात, विलास थोरात, भागाजी मिरगे, गणेश गाडेकर, राजू गाडेकर, बाळू मिरगे, राजाराम मिरगे, समाधान कोके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। वृत्तप्रतिनिधी हरिदास कंबाट, वरुड पिंपरी।